पुण्याच्या भोरमधील किकवी गावातील मंदिरात देवाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात पार पडली. या मंदिरात राम लक्ष्मण सीता हनुमानासह विठ्ठल रखुमाईच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. यावेळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आधी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि त्यानंतरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून बच्चू कडूंची निवड करण्यात आली आहे. मात्र या अध्यक्षपदाला मंत्रीपदाचा दर्जा मिळाला आहे. तसे आदेशच मुख्यमंत्र्यांनी दिले. गेल्या 20 वर्षांपासून बच्चू कडू दिव्यांगांसाठी लढा देत आहेत. तेव्हा दिव्यांग कल्याण खात्याचे अभियान हे दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यासाठी बच्चू कडूंना मंत्रीपदाचा दर्जा दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्य कार्यकारिणीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ऍक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी सर्व जिल्हा समन्वयकांना पक्ष विस्तारासाठी काम करण्याचे आदेश दिले. आज प्रदेश कार्यालयात या संदर्भात महत्वाची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत पक्ष वाढीसाठी कसं काम करायचं याच्या सूचना देण्यात येणार आहेत. काँग्रेसच्या राहुल गांधींबाबतच्या व्हिडिओवर आक्षेप घेत भाजपनं आंदोलन सुरू केलं. अलिबागमध्ये काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. यावेळेस राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले. व्हिडिओतून राहुल गांधींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा भाजपचा आरोप आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रसारित करण्यात आलेला राहुल गांधींचा व्हिडिओ सध्या वादग्रस्त ठरतोय. भाजप देखील आक्रमक झाली आहे. संभाजीनगरमध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर राहुल गांधींची तुलना केल्यामुळे भाजप आक्रमक झाली. कोल्हापुरात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौक इथं काँग्रेसच्या विरोधात निदर्शनं करत राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचा निषेध नोंदवला. नाशिकमध्ये रविवार कारंजा इथं भाजप युवा मोर्चानं काँग्रेस नेते राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन केलं. कार्यकर्त्यांनी राहुल यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलन केलं. काँग्रेसच्या ट्विटरवरून सध्या भाजप आक्रमक झाली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे